नमस्कार, आज आपण बनवणार आहोत पालक बटाटा भजी। तर त्यासाठी इथे मी एक जोडी पालक आणि दोन बटाटे घेतलेले आहेत। आता इथे मी किसणी घेतलेली आहे। आता ह्या किसणीने आपण जे बटाटे आहेत त्याची साल काढून घेतलेली आहेत आणि आता एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये आपण हे बटाटे किसून घ्यायचे आहेत। त्यासोबत इथे पालकसुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे। आता इथे एक बाउल घेऊन त्याच्यामध्ये जो बारीक चिरलेला पालक होता तो सुद्धा याच्यामध्ये घालायचा आहे आणि त्यासोबत आता किसलेले बटाटे होते ते घट्ट पिळून घालायचे आहे त्याच्यामध्ये। आणि आता त्याच्यामध्ये दोन चमचे किसलेलं सुकं खोबरं घालायचं आहे। 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या आहेत त्यासुद्धा याच्यामध्ये घालायच्या आहेत। 1 चमचा किसलेलं आलं आणि 2 चमचे तीळ घालायचे आहेत। आता इथे एक मी छोटीशी वाटी घेतलेली आहे। आता ह्या वाटीच्या सहाय्याने आपल्याला 2 वाट्या बेसन आणि 1/2 वाटी कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे। तुम्ही कॉर्नफ्लॉवरच्या जागी तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल। 1 चमचा लाल मसाला, 1/2 चमचा हळद, 2 चमचे धनाजिरा पावडर, 1 चमचा ओवा आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता हे सर्व मिश्रण आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण मिक्स करताना आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे। आता हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता इथे तेल गरम झालेलं आहे आणि आता आपण हे मिश्रण असं चमच्याने थोडं थोडं घेऊन अशा प्रकारे छोटी छोटी आपण भजी याच्यामध्ये घालून मीडियम फ्लेमवर फ्राय करून घ्यायची आहे। आणि आता ही आपली पालक बटाटा भजी गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्यायची आहेत।